सोलापूर आणि माढा परिसरातील ज्येष्ठ धनगर नेते उत्तम जानकर यांनी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. जानकर माढा आणि सोलापुरात महायुतीला पाठिंबा देणार का याबद्दल आज संध्याकाळी निर्णय घेतील. जानकर यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांना उमेदवारी देण्याचं ठरवलं होतं, मात्र त्यामुळे आपल्या उमेदवाराला फटका बसेल असं भाजपला वाटलं आणि त्यानंतर फडणवीसांनी त्यांना तात्काळ नागपूरला बोलवून घेतलं. त्यांच्यासाठी बारामतीमध्ये विशेष विमानाची देखील सोय करण्यात आली होती. दरम्यान फडणवीसांसोबत सकारात्मक चर्चा झाली. आज संध्याकाळी 7 वाजता आपल्या कार्यकर्त्यांशी चर्चा केल्यावर निर्णय जाहीर करू असं जानकरांनी माध्यमांना सांगितलं. दरम्यान ही बैठक सकारात्मक झाल्याची माहिती उत्तम जानकर यांनी दिली आहे. त्यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी, आपण पाहूया. उत्तम जानकर आपल्या सोबत आहे. जानकर साहेब, समाधान झालंय आज बैठक होऊन निर्णय घेणार आहे तुम्ही? अतिशय सकारात्मक बैठक झालेली आहे. आज संध्याकाळी आम्ही बसून निर्णय करू. कुठला निर्णय होणार आहे? कुठे? बेळापूर तालुका मळशिरस जिल्हा सोलापूर. तुमची नाराजी दूर झाली असं समजायचं? नाराजी दूर झाली असे नाही, जे बैठकीमध्ये विषय ठरले ते आमच्या कार्यकर्ते समोर मांडून आम्ही चर्चा करू. मी उद्या रणजितसिंह निंबाळकर फॉर्म भरताना उपस्थित राहणार का? नाही, आता संध्याकाळच्या बैठकीमध्ये तो निर्णय होईल. तर आज संध्याकाळी वेळापूर या ठिकाणी एक विशेष बैठक जी आहे ते उत्तम जानकर आपल्या कार्यकर्त्यांची घेणार आहे आणि त्या बैठकीमध्ये अंतिम निर्णय घेऊन त्या संदर्भात कार्यकर्त्यांना आजच्या फडणवीसांसोबतच्या बैठकीमध्ये काय ठरलं याची माहिती देणार आहे आणि त्याच्यानंतर उत्तम जानकर त्यांच्या कार्यकर्त्यांचा सामूहिक निर्णय घेतील. मात्र सध्या तरी माळासंदर्भात उत्तम जानकर यांची मनधरणी करण्यामध्ये देवेंद्र फडणवीस आणि रणजितसिंह निंबाळकर यांना यश आल्याचं चित्र नागपुरात पाहायला मिळतं आहे. कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वशिष्ठ, ABP माझा, नागपूर. ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट.